नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे अगदी सोपी अशी रेसिपी, टोमॅटो ऑमलेट. अगदी सोपी, पटकन होणारी आणि तेवढीच टेस्टी आहे. तर बघूया आपण त्याआधी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल, त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल, तेवढीच पटकन करता पण येईल. त्यामुळे बेल आयकनला नक्की क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता टोमॅटो ऑमलेट. टोमॅटो ऑमलेटसाठी आपल्याला हवं आहे बेसन. एक कप बेसन घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घेतलं आहे आपण ते. पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला. टोमॅटो ऑमलेट आहे त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो जास्त लागतील. दोन टोमॅटो मीडियम साईजचे बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर ती धुवून, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आपण. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. चिमूटभर हिंग. पाव टीस्पून जिरे पावडर. पाव चमचा हळद. अर्धा टीस्पून लाल तिखट. आणि मीठ चवीनुसार वापरणार आहोत. तर प्रथम आपण पीठ भिजवून घेऊया आपण टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी. पीठ भिजवण्यासाठी मी मोठं भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये आपण पीठ भिजवायचं आहे. तर हे मी बेसन सर्वप्रथम याच्यात घालणार आहे. तांद्याचं पीठ. तांदळाच्या पीठामुळे छान कुरकुरीतपणा येतो. मिक्स करून घेऊया आणि याच्यात आपण आता घालूया हिंग. हिंग फार आवश्यक आहे आपण बेसनाचे कुठलेही पदार्थ करताना. याच्यात घालूया कांदा. टोमॅटो. टोमॅटो कारण आपण टोमॅटो ऑमलेट करतो आहे म्हटल्यानंतर टोमॅटो जास्त, जरा टोमॅटो. कोथिंबीर आवडीप्रमाणे आपण हे कमी जास्त करू शकतो. हिरवी मिरची. लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरचीचं प्रमाण आपण कमी केलं तरी चालेल. हळद. जिरे पावडर. लाल तिखट. आणि मीठ घालणार आहोत आपण चवीप्रमाणे. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण पाणी घालून त्याचा एक छानपैकी आपल्याला ऑमलेट घालता येईल असं मिश्रण करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपण एवढं पातळ करून घेतलं आहे हे म्हणजे आपण व्यवस्थित घालू शकतो असं. पण ह्याला आपण 5 मिनटं आपण हे पीठ मुरायला ठेवणार आहोत म्हणजे तांदळाचं पीठ आणि बेसन एकत्र छान होईल आणि सगळे मसाले पण त्याला लागतील. आणि याच्यावर जर आपल्याला मग जर पातळ करावं असं वाटलं तर आपण नंतर करू. पण 5 मिनटं आपण ह्याला छान फुलट ठेवूया. 5 मिनटं होऊन गेलीत आणि आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं आहे. मी थोडं पाणी घालणार आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पसरवता येईल. मस्त. आता आपण टोमॅटो ऑमलेट करायला सुरुवात करूया. टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी मी पॅन तापत ठेवला आहे आणि हा गरम करून घेतला आहे. आणि याच्यात मी आता ह्याला मीडियम टू स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला. हा
याच्यात आपण तेल घालून घेऊया. तेल घालून तर व्यवस्थित त्याला आपण पसरवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण घालायच्या आधी एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने घालूया. दोन चमचे याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित. हा मोठ्या गॅसवर आपल्याला हे करायचं नाही आहे, स्लो टू मीडियम फ्लेमवर आपण करायचं आहे. आणि याला आपण थोडंसं साईडने तेल सोडूया आणि ह्याला व्यवस्थित एका साईडने पण छान गोल्डन रंगावर येईपर्यंत छान आपण खरपूस भाजून घेणार आहोत. एका साईडने शेकलं आहे तर आपण उलटून बघूया. पण त्याच्या आधी तर थोडंसं आपण तेल घालूया आणि बाजूने पण सोडायचं तेल आणि हे पलटून घेऊ. वा सुंदर रंग आला आहे. आणि ह्याला मस्तपैकी असं थोडंसं दाबून म्हणजे छान क्रिस्पी होईल आणि मोठ्या फ्लेमवर पटकन ह्याचा रंग बदलेल आणि बेसन असल्या कारणाने कच्चा राहील. त्याच्यामुळे मोठ्या फ्लेमवर करायचं नाही आहे. स्लो टू मीडियम फ्लेमवर केलं तर ते छान मंद याच्यावर शिजेल, बेसन पण छान शिजेल, आपले टोमॅटो कांदा हे सगळेच जिन्नस छान शिजतील त्याच्यात आणि त्याची चव छान वाढेल. दुसऱ्या बाजूने पण शेकलं आहे आपलं ऑमलेट आणि आता काढून घेऊया आपण. मस्त अतिशय सुंदर रंग आला आहे आणि छानच झालं आहे. असेच आपण सगळे करून घेऊया टोमॅटो ऑमलेट. तयार आहे आपलं टोमॅटो ऑमलेट, अतिशय सुंदर पटकन होणारं तेवढं टेस्टी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा. असाच सपोर्ट करत राहा, तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि अजून तर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. असे माझ्या रेसिपीने असेच शेअर करा, त्यांना असेच लाईक देत राहा. आणि परत एकदा तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.